नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महानगरपालिकेच्या ज्या भरत्या थांबलेल्या आहेत किंवा बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत की महानगरपालिकेच्या जाहिराती कधी येणार आहेत सर ऑलरेडी आपण सर्व महानगरपालिकेमध्ये रिक्त असलेल्या संख्या आणि कोणकोणत्या संवर्गात किती पदे आहेत या सर्वांच्या माहितीवरसुद्धा व्हिडिओ बनविलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल तर पाहून घ्या त्याची सर्व लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल तर आजच्या या पत्रामध्ये तुम्हाला कळून जाईल की या महानगरपालिकेच्या जाहिराती कधीपर्यंत तुम्हाला मिळून जातील आणि त्याबाबत कोणकोणत्या महानगरपालिकेचा समावेश आहे सर्व माहिती मी तुम्हाला प्रोवाईड करणार आहे तर पहा हे जे पत्र आहे ते महाराष्ट्र नगरविकास विभागाअंतर्गत काढण्यात आलेलं हे पत्र आहे सत्तावीस डिसेंबरचं हे पत्र आहे पाहू शकता आणि कोणाकोणाला सेंड करण्यात आलेलं हे पत्र आहे पहा वसई विरार महानगरपालिका आहे भिवंडी निजापूर आहे तसेच धुळे आहे सांगली मिरज कुपवड महानगरपालिका आहे लातूर महानगरपालिका आहे तसेच मीरा भाईदर ज्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओसुद्धा बनवलेला होता तीन ते चार हजार रिक्त पदे आहेत ब्रहमुंबई महानगरपालिका यावर सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ बनविलेला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आणखी सुद्धा पदे रिक्त आहेत जी पदांची भरती झाली त्याला सोडून आणखी सुद्धा पदे आहेत पनवेल महानगरपालिकेवर बनवला नवी मुंबई औरंगाबाद महानगरपालिका आहे चंद्रपूर परभणी पिंपरी चिंचवड आणि सोलापूर म्हणजे जवळपास सोळा ते सतरा महानगरपालिकेचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांना हे पत्र सेंड करण्यात आलेलं आहे विषय काय आहे महानगरपालिकेच्या पदांचा आढावा देणेबाबत तर मित्रांनो पदांचा आढावाच नसून या ठिकाणी त्यांनी विचारपूससुद्धा केलेली आहे की तुमचं या ठिकाणी सर्व प्रक्रिया पदभरतीची ज्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या रिक्तपदांची बिंदू नियमावली तपासून घेणे परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करणे पूर्वपरीक्षेच्या म्हणजे निकाल आणि मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करणे त्यासोबत गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी करून नियुक्ती देणे ही सर्व प्रक्रिया कोणकोणत्या तारखेपर्यंत तुम्ही पूर्ण करू शकता अशी त्यांनी विचारणासुद्धा केलेली आहे तर प्रत्येक महानगरपालिकेला याबाबत पत्र गेलेलं आहे तर ज्या ज्या महानगरपालिका एडगणी दिनांक देतील समजा त्यांनी बिंदू नियमावली जानेवारीपर्यंत पूर्ण होईल म्हणले तर म्हणजे त्यांनी ज्या डेटवरी देतील त्या डेटवर तुमची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि ही जी सर्व प्रक्रिया आहे पुढील पाच महिन्यामध्ये म्हणजेच एकतीस पाच दोन हजार तेवीस पूर्वी या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आणि अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्त्यासुद्धा या एकतीस तारखेपर्यंत देण्यात आले पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे तर हे याबाबतचं पत्र म्हणा आदेश म्हणा सर्व महानगरपालिकेला देण्यात आलेलं आहे आणि त्यांनी या ठिकाणी बिंदू नियमावली ही सर्व वेळापत्रक करण्याचं आदेश या ठिकाणी सर्व महानगरपालिकेला देण्यात आलेला आहे तर हीच होती महत्त्वाची अशी अपडेट ज्या ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा ही जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा मित्रांनो आणि तुम्ही आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर करून घ्या त्या ठिकाणी सर्व अप टू डेट माहिती आपण अपलोड करत असतो तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटसोबत पाहत राह आपलं यूट्यूबही चॅनल धन्यवाद